नमस्कार, मी भारती हंडे. शिवनेर प्राईमच्या दिनविशेष या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज 7 एप्रिल 2020 या दिवशी जगभरात 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा होत असतो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले होते. त्यात मानवासमोर असणारी आरोग्य समस्या सर्वांनी एकत्र येऊन सोडवावी यावर एकमत झाले. विभिन्न वंशाच्या समस्या वेगळ्या असं वाटत असलं तरी सारे मानव एक या न्यायाने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत. त्यानंतर 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनात आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. आरोग्यपूर्ण आणि सुदृढ शरीर हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असून आपल्या आरोग्याची उत्तम काळजी घेण्या इतपत ज्ञान आणि तशी संधी व सुविधा जगातील प्रत्येकाला जगाच्या हर एक कानाकोपऱ्यात मिळवून देण्याकडे केल्या जाणाऱ्या वाटचालीचे हे प्रतीक आहे. पण आजच्या प्रगत काळामध्ये देखील जगातील सुमारे 40% लोकांना मूलभूत वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. यामागे अनेक कारणे आहेत. एकतर वाढत्या महागाईने वैद्यकीय सुविधा देखील महागल्या असल्यामुळे अनेकदा त्या सुविधा न परवडण्याजोग्या असतात. त्यामुळे अनेकांना या सुविधांचा अतिशय गरज असूनही त्यापासून वंचित राहावे लागते. तर अनेक रुग्णांना त्यांच्या आजारावर वारेमाप पैसा खर्च होत असल्याने भवितव्याची चिंता सतावत असते. कित्येकदा रोग्याच्या अपुऱ्या माहितीमुळे रुग्णाला वेळेवर उपचार मिळू शकत नाहीत. तर अनेकदा रुग्ण अशा ठिकाणी असतात जिथे वैद्यकीय मदत पोहोचणे अशक्य असते. लहान मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेल्या सर्वेक्षणाच्या अनुसार दरवर्षी जगभरामध्ये सुमारे 6 लाख मुलांचा मृत्यू होत असतो. तर दररोज जगभरातील सुमारे 800 स्त्रिया गर्भवती असताना किंवा बाळंतपणामध्ये दगावत असतात. मलेरिया, क्षय, एड्स या रोगांपेक्षाही अधिक प्राणघातक डायरिया आणि निमोनिया हे आजार असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. अशा वेळी आपल्याकडे आयुर्वेदाच्या रूपाने परंपरेने चालत आलेली नैसर्गिक उपचार पद्धती आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली यांचं महत्व आपल्याला नव्यानं पटतं. त्या दृष्टीने आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही उपाय नियमितपणे अवलंबले गेले तर त्यातून शरीराला उत्तम रोगप्रतिकार शक्ती लाभत असून शरीर निरोगी राहण्यास मदत होते. तर आता आपण आपल्या दिनविशेष या कार्यक्रमाला सुविचाराने सुरुवात करू. जेव्हा एक वीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? त्याचबरोबर आपल्या मराठी भाषेत म्हणीला देखील तितकंच महत्व आहे आणि आपली आजची म्हण आहे, उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. म्हणजेच जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते. त्याचबरोबर घटना जन्म मृत्यू आपल्या कर्तृत्वाने नव्हे तर जन्म मृत्यूनेही एखाद्या सामान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक व घटना यांच्याबद्दलची माहिती आपण शिवनेर प्रेमच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. चला तर मग आजचे दिनविशेष पाहूया. आज 7 एप्रिल 2020 वार मंगळवार हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून ओळखला जातो. दिनविशेषच्या सुरुवातीला आपण इतिहासातील काही महत्वाच्या घटना पाहणार आहोत. 1875 आर्य समाजाची स्थापना झाली. तर 1940 मध्ये पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी वॉशिंग्टन हे पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन ठरले. त्याचबरोबर 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटना स्थापन झाली. तर 1989 मध्ये लठ्ठा नावाच्या विषारी दारूने बडोदा येथे 128 जणांचा बळी गेलाय. या होत्या आजच्या दिवसातील काही महत्वाच्या इतिहासकालीन घटना. तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्वाचे जन्मदिवस. 1891 जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो यांचा जन्म झालाय. तर 1920 मध्ये भारतरत्न सतारवादक पंडित रविशंकर यांचा देखील जन्म झालाय. त्याचबरोबर 1925 मध्ये केंद्रीय कृषी मंत्री व कामगार नेते चतुरानंद मिश्रा यांचा जन्म झालाय. तर 1938 मध्ये भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा यांचा देखील जन्म झालाय. त्याचबरोबर 1942 मध्ये हिंदी चित्रपट अभिनेते जितेंद्र यांचा जन्म झालाय. तर 1982 मध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर संजय दत्त
यांचा जन्म झालाय. हे होते आजच्या दिवसातील काही महत्वाचे जन्मदिवस. तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्वाचे मृत्यू दिवस. 1935 भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचं निधन झालंय. तर 1977 मध्ये चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार राजा बढे यांचं देखील निधन झाले. हे होते आजच्या दिवसातील काही महत्वाचे दिनविशेष. आजच्या शिवनेर प्राईमच्या दिनविशेष या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटू याच वेळी शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम दिनविशेष. धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.